नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? तर आता वाजलेत सकाळचे 5 आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी मी पाणी भरून घेतलंय पिण्याचं आणि मुलांच्या स्कूलच्या बॉटल्स पण त्याबरोबर भरून घेतल्या. मधल्या वेळेस मी क्रिशासाठी काही प्रॉप्स रेडी केले जे ती फ्रंटलाईन वॉरियर बनणार आहे नर्स त्यासाठी, आणि मग पुन्हा आता स्वयंपाकाला लागली. तर तिला आता पटकन असं सँडविच बनवते मी. सँडविच रेडी झालं आहे. तर आता इथे क्रिशा उठून ब्रश करते, क्रियांशला उठवायला जाते. क्रियांश ऑलमोस्ट आवाज येतोच आहे त्याचा, उठलाच आहे. हे बघा, उठलाच आहे तो. तर आज थोडं लवकर उठत आहे रक्षाबंधनसाठी, त्यामुळे त्यांची जरा झोप कच्ची झाली आहे मुलांची. तर हे बघू शकता, हे जे आहे हे तिचं फ्रंटलाईन वॉरियरसाठी मी रेडी केलं होतं. आज सकाळीच उठून उठल्यानंतर पहिले ते रेडी केलं मी आणि त्यांना दूध वगैरे दिलं. इथं टिफिन रेडी आहे. आता वाजलेत सकाळचे 7 आणि आता पटकन यांच्या आंघोळा करायच्या आहेत मला. सो इथे मी आता फटाफट लाईट असं लंच त्यांना दिलं आहे. क्रियांश नाहीतरी नॉर्मली हेच खातो, तर त्याचं रोजचंच आहे हे. पण क्रिशाला आज मी सँडविच दिले, तिला रोज भाजीपोळी देते आणि प्लस स्नॅक्समध्ये तिला सँडविच वगैरे देत असते. इथे थाली रेडी आहे. तर सकाळी आता कसं 7:30 वाजलेत आणि पटकन त्यांना स्कूलला जायचं आहे. सो स्कूल युनिफॉर्म घालूनच दोघं भाऊ बहिणींनी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. तर इथे आता क्रिशा ताट ओवाळते तिच्या भावाला. तर तिला ऑलमोस्ट सगळं लक्षात आहे, पण कधीतरी करत असल्यामुळे कोणत्या दिशेने काय फिरवायचं ते ती विसरून जाते. तर तिला पटकन मी ते सगळं सांगते की कसं करायचं, काय करायचं. आणि क्रियांश पण एन्जॉय करतो आहे, म्हणजे तो कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही आहे. दीदी म्हणते हातपुढे कर, लगेच हातपुढे करून लगेच तो घालतो आहे. तर छान वाटतं ना, लहान असतो तेव्हा काही लहानपणाचे दिवस आठवतात आपले. तर इथे क्रिशाने त्याला चॉकलेट खाऊ घातलं, साखरही दिली आणि इथे श्रीफळ देताना. तर हे जे मोमेंट्स आहे ना, हे खरंच करतात ते, पण आपल्याला आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात. आणि तर हे असं पाय पडणं वगैरे आपल्यालाही लहानपणी सगळं जबरदस्तीने करवून घ्यायचे, आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. आता हे बघा, हे क्रिशा क्रियांश गेले, ते गेले तेव्हा शूट घ्यायचं लक्षात नाही. तर आता मुलं गेलेत स्कूलला, मी त्यांना फ्रेश करतानाच मी पण आंघोळ केली. देव धुवून झालंय, सकाळपासून चहा नाही घेतला, म्हणजे मी 5 वाजेपासून लिटरली उठलेली आहे. उठल्यानंतर क्रिशाचे प्रॉप्स रेडी केले, जे तिला फ्रंटलाईन वॉरियरला ती नर्स बनली आहे, तर नर्ससाठी तिला प्रॉप्स रेडी केले. आधी मी विचार केला होता की तिला नुसतं फक्त बोलू देऊ, पण सकाळी उठल्यानंतर मला वाटलं की मी तिला ट्रे रेडी करून द्यावा. त्याच्यानंतर इथे टोपी असते, तर मी बेल्टला ते लावून दिलं. तर मग मी हे रेडी, ते रेडी करायला पण आता त्या साध्या कार्डबोर्डपासून बॉक्स रेडी केला, म्हणजे त्याचा ट्रे बनवला. त्यालाही मला बराच वेळ गेला. त्यानंतर आता मुलांचं टिफिन वगैरे झालं आहे, पण आज टिफिनला सँडविच आणि ते लाईटच दिलं आहे, कारण की आज रक्षाबंधनसाठी खूप छान बेत आहे. सगळ्यात पहिले सगळ्या भावा बहिणींना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. मीन रेडी होईलच छान, तेव्हा पुन्हा देईल. आता मी नॉर्मल आपलं गाऊन असतं ना, पटकन तो घातला, कारण की त्यांना रेडी करून देव धुवून आणि मग त्यांना स्कूलला पाठवायच्या आत राखी पण बांधायची होती. सो ते करून, कारण की ते स्कूलला क्रिशा येईल 2 वाजता आणि मुहूर्त नाही आहे, भद्रा मुहूर्त लागतं त्यावेळी, आणि त्या मुहूर्तात बांधू नये असं म्हणतात. तर 11 पर्यंतच चांगला मुहूर्त होता, तर म्हटलं सकाळी बांधूनच बरं असतं. तर राखीचं कार्यक्रम झाला आहे, पण क्रिशाचं गिफ्ट राहिलं आहे. सो क्रिशाला सरप्राईज आहे, तिला सांगितलं काही गिफ्ट विफ्ट नाही, तिला मुद्दाम हातात पैसे दिले. तिला माहिती पैशांचं मला काही करता येणार नाही, मला गिफ्ट मिळालं तरच मला त्याचा उपयोग आहे. सो मी तिला आणून नाही ठेवलं, एक सरप्राईज द्यावं म्हणून. सो आता फटाफट स्वयंपाक करेल. तर आता वाजलेत 10:30 आणि माझं सगळं आवरून झालं आहे, म्हणजे मला फक्त आल्यानंतर आता मी चालली आहे गिफ्ट घ्यायला क्रिशासाठी. आल्यानंतर मला पुरी भजी भेंडी फ्राय, म्हणजे तळणच काढायचं आहे जे गरम गरम बनवायचं आहे ते. तर आम्ही आता निघालो आहे आज ॲक्टिवावर. खूप दिवसांनी दोघं ॲक्टिवावर गेलो, छान एक्सपिरियन्स होता. ग्रीनरी पण खूप छान आहे. आणि आता विशाल मार्टला पोचल्यानंतर जास्त ऑप्शन नाही आहे म्हणून टेन्शन आलं आहे की काय घेऊ.
तर हे बघा जास्त करून स्टेशनरी आयटम्स आहेत. सो गाईज 12:30 वाजलेत आणि आम्ही आलो. मला क्रिशासाठी स्किपिंग मिळालं तर स्किपिंग सध्या घेतलं. तिला ड्रॉइंग बुक वगैरे पण हवं होतं पण सिंगल ड्रॉइंग बुक नव्हते आणि तिच्याकडे कलर्स खूप जास्त प्रमाणात आहेत वेगवेगळे. तिला बर्थडेला वगैरे रिटर्न गिफ्टमध्ये तेच येतं ना. सो आमच्याबरोबर एक शेतान आला आहे. कोण आहे? हे बास्केट आणली मी. या बास्केट्स आणल्या दोन मुलांच्या कपड्यांसाठी. ते पण अरेंज केलं की मी दाखवेल की किती सुटसुटीत आपण अरेंज करू शकतो. सो त्याच्यासाठी मला ह्या दोन बास्केट मिळाल्या तर त्या आणल्या मी. आणि आता मस्त गरम गरम पुरी वगैरे बनवतो. क्रियांश प्लीज रिमूव युअर शूज बाबू. तर चला जेवण करते आणि ज्योता ज्योता बोलते तुमच्याशी. ही बघा ही थाली मी आज रेडी केलेली आहे रक्षाबंधन स्पेशल. तर चला बघूया मी काय काय बनवलं आहे ते. तर इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते इथे छोलेंची भाजी केली आहे, त्यासोबत पुरी आहे आणि इथे कोकोनट कर्ड राईस आहे. प्लेन राईस पण आहे, तो मी इथे सर्व केल्याने शेवटी घेऊ ज्याला वाटलं त्याला. इथे पोमोग्रॅनेट रायता आहे. त्यानंतर इथे गुलाबजामुन केलेत, घरीच बनवलेत. इथे गुलाबजामुन घरीच केलेत. ही करारी भेंडी, अशी कुरकुरीत भेंडी बनवली आहे आणि आळूच्या पानांची भजी, सोबत पापड आणि लेमन सर्व केलेला आहे. तर मंडळी या जेवायला आपण मस्त छानपैकी असं रक्षाबंधन स्पेशल असं जेवण करू. क्रिशाचं खूप फेवरेट आहे. मी पूर्ण ताट क्रिशाने सांगितलंय की तिला काय काय बनवायचं आहे. तर मी रेडी केले तिच्यासाठी सरप्राईज आहे. तिला माहिती नाही आहे की मी तिच्यासाठी हे सगळं बनवलंय. मी तिला काल विचारून ठेवलं होतं फक्त. तर चला आपण जेवण करून घेऊया. शूज पण नाही काढले. हा हँड वॉश नाही केला. आले आले होत कधी कधी. बाबू गिव्ह दीदी हर गिफ्ट 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 What yeah. for what you give gift? Skipping. For Raksha Bandhan. Look. I see. पकड झालं नाही घातलं. क्रिशा सँडल वगैरे का? तर मंडळी हा होता आजचा ब्लॉग. इथे आम्ही एंड करतो. आता क्रिशाला खाऊ घालते. म्हणजे वाढते. हो आले आले खुश झाले ना. हे सगळं इथे जस्ट आम्ही जेवण केलं. आले आले तिने तर मंडळी चला आता हिचं ऐकून घेते. ही स्कूलमधून आली आहे, हिचं काय म्हणणं आहे. थोडा वेळ देते मी तिला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.